सिन्नर निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात बोजापूर धरण परिसरात विजेचे खांब व तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे। त्यामुळे 16 गाव पाणी पुरवठा योजना व कणकोडी सह 5 गाव पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने नांदूर शिंगोटे परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। सलग 6 दिवस पाणी नसल्याने पाण्याचा इतरत्र जलस्रोत नसल्याने नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे। नांदूर शिंगोटे वासियांची ही अडचण लक्षात घेऊन आमदार माणिकराव कोकाटे ग्रुपच्या वतीने आज टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आल्याने नागरिकांत विशेषतः महिला वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे। गेल्या 8 ते 10 दिवसापासून नांदूर शिंगोटे गावात पंचकृषी कोणत्या प्रकारचं ग्रामस्थांना पाणी नाही, कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने जगावर महाराष्ट्रावर असा घाता केलेला असताना गावातील सर्वसाधारण नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल असताना कोणत्या प्रकारे प्रशासन पाहिजे तसं सहकार्य ग्रामस्थांना करत नाही। ग्रामस्थांना पाणी पाहिजे होतं, ते 8 दिवसापासून पाणी न देणे आल्यामुळे नांदूर शिंगोटे परिसरातील नागरिक सर्व नाराज आहे। ग्रामस्थांची झालेली ओरड, महिलांची हाल बघून या तालुक्याचे आमदार आदरणीय माणिकराव कोकाटे साहेब या फाउंडेशनच्या नावाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आमदार तसेच नांदूर शिंगोटेतील युवा नेतृत्व दत्ताभाऊ मुंगशे, तुकाराम मेंगाळ, संतोष कुचेकर, सुधा मावळ, रमेश शेळके, सुरेश कुचेकर, मंगेश शेळके यांच्या सर्वांच्या नेतृत्वाने या सर्वांनी पुढाकार घेऊन आमदार माणिकराव कोकाटे फाउंडेशनच्या नावाने आजपासून नांदूर शिंगोटेमध्ये टँकर चालू केलेला आहे। टँकर चालू केल्यानंतर गावातील महिलांनी ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास टाकलेला आहे। आम्हाला असं वाटतं अशा परिस्थितीत तरी कोणत्या प्रकारचं राजकारण होऊ नये, अशा परिस्थितीत कोणत्या प्रकारचे नागरिकांचे हाल होऊ नये, प्रशासनाने ग्रामपंचायतीने याची दखल घ्यावी। अन्यथा यापुढे 2 दिवसात जर गावाला पाणी मिळालं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू, यात काही फरक नाही। कृपया विनंती करतो ग्रामपंचायत व प्रशासनाने लवकरात लवकर नांदूर शिंगोटे ग्रामस्थांना पाणी द्यावे अशी आम्ही सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो। अन्यथा पुढल्या वेळेस आम्हाला आंदोलन छेडल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही याची ग्रामस्थांच्या वतीनं प्रशासनाने व ग्रामपंचायतीने नोंद घ्यावे अशी मी सर्व फाउंडेशनच्या वतीने त्यांना सांगण्यात येते। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकृ चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।